नमस्कार, मी रिंकू पांतावणे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बुलेटिन मध्ये। बघूयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे। यवतमाळ, पुसद, दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस या 5 तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे। नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे। 26 फेब्रुवारी नंतर परिस्थिती आटोक्यात न आल्यास 5 तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिलाय। पोहरादेवी येथून दर्शन घेऊन आल्यावर मंत्री राठोड यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतला। कोरोनाच्या संदर्भामध्ये मी आता जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातले 5 तालुके या ठिकाणी अतिशय थोडीस काळजी घेण्याचं त्या 5 तालुक्याला गरज आहे। मी जिल्हा प्रशासनाला आता सांगितलं आहे की ह्या 5 तालुक्यातल्या लोकांचं तपासणीची संख्या तुम्ही वाढवा आणि जर लोक समोर येत नसतील तर या 3 दिवसानंतर म्हणजे 26 तारखेपर्यंत वाट पहा, नाही तर या 5ही शहरात लॉकडाऊन पूर्णपणे या ठिकाणी जाहीर होईल। आज 246 आल्या, कडक कारवाईची आवश्यकता वाटते का जिल्हा? आम्ही लोकांचं सहकार्य या ठिकाणी मागून राहिलेलो आहे आणि लोकांनी जर तपासणीसाठी स्वतःहून पुढे येऊन सहकार्य केलं तर या ठिकाणी आम्ही लॉकडाऊन करणार नाही, परंतु केलं नाही तर 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे। 26 नंतर या 5 तालुक्यामध्ये शहरामध्ये आम्ही लॉकडाऊन जाहीर करण्याचं। आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जन असेल किंवा DHO असेल किंवा जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाला मी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, प्रशासन या ठिकाणी कामाला। उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील महिलेचा उकडत्या तेलात हात घालून कॉईन काढण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या संदर्भात महिलेच्या विनंतीवरून सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली जाणार आहे। यानंतर हे प्रकरण उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केल्या जाणार आहे। यामध्ये महिलेच्या जबाबानुसार आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुणे यांच्यावर बलात्काराचा तर महिलेच्या पतीविरोधात जात पंचायत कायदा, निर्मूलन कायदा आणि भादवी कलम 338 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। ही खुने साहेबांनी लय त्रास दिलाय आम्हाला, म्हणजे कवा बी यायचं माझ्या नवऱ्याला, काय बी आरोप लावून शनी माझ्या नवऱ्याला धरून न्यायचं, म्हणजे असं 7-8 वेळेस केलं। आम्ही कष्ट करून खाणारे माणसं, रानात जाऊन खुरकून खाणारे, मग हे पोलिसांना द्यायचं का आम्ही करून खायचं, ह्याच्यामुळं काय केलं लय वैताग आला, म्हणजे आम्ही मरून जायचं, दोघं बी मरून जायचा विषय झाला। पण याच्यात काय केलं, ही आमच्या मालकाने डोकरला ठेवलं की ही शिटिंग काढावा आणि पुढं पाठवून द्यावा म्हणून छान काहीतरी उपयोग होईल म्हणून छान, ह्याच्यामुळं मी चालले होते। अजून आले ते पोलीस धरायला माझ्या नवऱ्याला, तर त्याच्यामुळं मी काय म्हणलं, मला लई डोक्यात टेन्शन यायला लागलं। मी म्हणलं माझ्या आईबापाकडे मी निघून जाते, तर निघून चालले होते मी, तर त्यांनी खुने साहेब आणि भगवान विठ्ठल धन्य त्यांनी दोघांनी येऊन उचलून नेलं मला। कोण आहेत दोघं? कोण आहेत? आमच्या गावातले साहेब परांटे म्हणले, पोलीस एकटे आहे, खुने साहेब एक आहे, ते पोलीस आहेत, हो बरं, आणि एक आमच्या गावातलाच आहे, बरं। त्यांनी उचलून नेलं मला, म्हणलं चल तुला आई बापा पाशी सोडतो नाहीतर केस करू तुझ्या नवऱ्यावर, तर त्यांनी उचलून मला कुठं पण नेलं नाही, उसात नेलं आणि 4 दिवस 5 रात्री ठेवलं मला, आणि लई माझी अवस्था बेकार केली। मला एक सांगा, 4-5 दिवस तुम्ही उसामध्ये कसे राहिला, काय त्रास, मग तुम्ही ओरडलं नाही का, काय प्रॉब्लेम का? कुणी येतच नव्हतं तसल्या ठिकाणी ठेवलं होतं मला। मग काय हातपाय वगैरे काय बांधले होते किंवा कसं काय झालं? हातपाय बांधून ठेवले होते, म्हणजे कुणाला असं मी पळून जावा नाही, कुणाला बोलावं नाही असं म्हणून हातपाय बांधून ठेवले होते मला। मग तुम्ही जसं त्यांनी सोडलं, मग कसं तुम्ही बाहेर पडला तिथून? त्यांनीच आणून सोडलं, माझ्या नवऱ्याचा त्यांच्यावर फोन होता की ते भगवान धन्यवर फोन होता की माझी बायको कुठं आहे काय नाही मला दाखवून द्या, तर ती म्हणायची नाही आणून सोडतो मी 2-4 दिवसांनी आणून सोडतो, म्हणून गावात आणून सोडलं होतं मला। सोडल्यावर माझ्यावर संशय घ्यायला लागला नवरा की तू इतक्या दिवस आईबापा पशी बी गेले नाही, कुठे गेलती नेमकी? तर मी म्हणलं मी सगळं सांगितलं, म्हणजे सांगितलं नाही मी लपूनच ठेवलं होतं, म्हणजे मला काय धमकी दिलती त्यांनी की तुझ्या नवऱ्याला तुला हे जर आम्ही जे लफडे केलेलं आहे ते कुणाच्या पुढं सांगू नको, नाही तर आम्ही पेटून पेट्रोल टाकून जाळून टाकू, नाही कुठं सापडलं तिथं मारून टाकू
असं म्हणले होते पोलीस बी आणि ते आमच्या गावातला माणूस बी. म्हणून मी सांगितलं नाही तर हे आमच्यात होता पहिल्याचे हे रिवाज होता कढाईत हात घालायचा तेलामध्ये हात घालायचा. तर नवरा म्हणलं हे रिवाज करावा लागेल तर करा म्हणलं बिंदास मी करा मी मरायची तर मी असं बी मरणार होते तसे बी मरणार होते आता मला मरायचंच आहे म्हणून माझी मीच कढाई लावली माझं मीच पेटून घेतलं तेल टाकलं आणि माझी मीच हात घातलं. मग जखम झालं मग त्याचं काय पुढे दवाखान्यात दाखवलं का? दवाखान्यात म्हणजे गावात जायसारखंच नाही तर आम्हाला दवाखान्यात जायसारखंच नाही भिवून शेण दवाखान्यात बी गेलं नाही पण आमच्या घरचं जे औषध होतं ते टाकलं. नवऱ्यांना केलं तुम्ही? माझं मीच करून घेतलं. लई टेन्शन म्हणजे आम्ही मरायचंच व्यवस्थित झालं म्हणजे आम्ही आत्ता सध्या आम्ही बाटल्या बी आणून ठेवल्या औषधाचे आम्ही मरून जाणार आहे म्हणून आणि क्लिप काढली मग पुढे पाठवली. आत्ता काय मागणी असणार आहे? आता काय आमचं संरक्षित झालं पाहिजे आम्हाला असलं तरच नाही भेटला पाहिजे आम्हाला असं म्हणणं आहे आमचं. ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केला लय अत्याचार केला त्यांनी. मागणी काय तुमची? बलात्कार त्याला शिक्षा झाली पाहिजे. सांगून मी निशा भोसले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. 3 दिवसापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचे राज्यभरात सगळे कार्यकर्त्यांना एकमेकांना कॉल सुरू झाले. ज्यांना जी अधिक नवीन माहिती मिळत गेली ती एकमेकांना आम्ही पाठवत गेलो. 1-2 दिवसापूर्वी असं होतं की सोलापूर जिल्ह्यात ती केस असण्याची शक्यता आहे मंगळवेढा तालुका किंवा मोहोळ तालुका. मग तिकडेही आम्ही अनेक कार्यकर्त्यांना फोन करून या पद्धतीचं काय आहे का विचारलं. मग ऊसतोड कामगार आहे म्हटल्यावर शोधणं कठीण आहे पण पोलिसांकडे आमच्या एका कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन नेऊन दिलं मुंबईमध्ये आणि गृहमंत्र्यांनी वरून ऑर्डर सोडल्यामुळे सगळे पोलीस कामाला लागले आणि त्याच्यामध्ये ते खडबडून जागे झाले. त्यामुळे प्रत्येकाने शोध घेतला आणि ती बाई जी पीडित आहे ती पीडित समोर आली आणि नंतरच्या बातमीत असं आलं की ती पीडित नवऱ्याने का तसं केलं तर ती माहेरी जाते म्हणून जेव्हा घरातून गेली तेव्हा 2 लोकांनी तिला सोडतो असं सांगून नेऊन शेतामध्ये तिच्यावरती 3-4 दिवस सलग अत्याचार केला आणि म्हणून मग नवऱ्याने तिला हे कृत्य करायला लावलं. तर ह्या दोन्ही गोष्टी जिच्याशी घडल्या ती अतिशय अभागी स्त्री आहे कारण तिला एकतर या पद्धतीने तोंड द्यायला लागलं आणि दुसरा प्रकार म्हणजे जे आता तरी तिला माहीतच आहे आपल्यावर अत्याचार झालेला आहे तरी तिला ते कृत्य करावं लागलं आणि त्यातून तिने हात तिचा तिने झटकन काढून घेतला आहे. पण समजा भाजल्यानंतर काही वेळेला ते स्नायू वर्क करत नाहीत जिचं हातावरती म्हणजे काम केल्यानंतर पोटपाणी जिचं भरणार आहे अशा जर तिच्या हाताची अवस्था जर वाईट झाली आतून काही तिला दुखापत झाली तर तिने पुढे जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. आम्ही शासनाला हेच सांगू इच्छितो की तिला ज्या दोन्ही प्रकारे अत्याचार झालेला आहे जो तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेला आहे त्याहीबद्दल शासनाने कठोर भूमिका घेऊन त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि ज्यांनी तिला अशी परीक्षा द्यायला लावली ते जे कुणी आहेत तिचा नवरा असेल किंवा जात पंचायतवाले असतील किंवा जातीतले असतील त्यांनाही याबाबतीत शिक्षा झाली पाहिजे कारण पंचांच्या भीतीने त्यांनी हे केलेलं आहे आणि आमच्याकडे आजही चालतं असं ते अगदी छातीठोकपणे म्हणून ते करतात. तर कायद्याची भीती असली पाहिजे तो कायदा झालेला आहे महाराष्ट्र सरकारने तो कायदा केलेला आहे त्यानुसार तिच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे. आज नवऱ्याला न्यायचं जेलमध्ये टाकायचं 8-15 दिवस ठेवायचं मग अजून सोडून आणलं की अजून टाकायचं जेलमध्ये आम्हाला आमच्याशिवाय अफर न करायचं बाहेर न्यायचं आम्हाला दमदाटी द्यायची की असं का असं बसून असं करणार नाही म्हणून सांगे कुणाला पुढं सांगायचं नाही जाळून टाकेन मारून टाकेन असं बोलतात ते म्हणून सांगे मला 4-5 दिवस नेलं तर अजून बिलई धमकी आहे आमच्यावर त्यांचे ती काय धमकी देण्यासाठी धमकी दिली ती मला त्याच्यासाठी मी जाळून घेतलं की कुणापुढं सांगू नको तर मी म्हणलं माझं मी आत्महत्या करून मरून जाणार माझं मी औषध पेणार मी जाळून घेणार माझं मी काय बी करून मारणार माझ्या लय अत्याचार केलाय पोलीस आणि कुणी साहेबांनी त्यांनी नाही नाही ते माझं मी मनाने केलेलं आहे ते. काही वेळापूर्वी पीडित महिला आणि त्यांच्यासोबत सामाजिक संघटनेचे काही कार्यकर्ते भेटलेले आहेत आणि आत्ता सध्या तक्रार घेण्याचं काम सुरू आहे. घटना ही सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही आहे घटना ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये घडल्याचं त्यांनी आत्ता भेटीमध्ये सांगितलेलं आहे परंतु ते सोलापूरमध्ये आत्ता असल्यामुळे त्यांना सोलापूरमध्ये फिर्याद दाखल करायची आहे त्यामुळे आपण इथे फिर्याद दाखल करून ती उस्मानाबाद कडे वर्ग करणार आहोत आणि यामध्ये 2 गुन्हे दाखल होतील ज्यामध्ये महिलेने पीडित महिलेने त्यांच्यावरती झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयीची एक तक्रार स्वतंत्र देणार आहेत आणि दुसरी तक्रार जी उकळत्या तेलातून हात घालून कॉईन काढण्याबाबतची जी घटना आहे त्या संदर्भात जात पंचायत निर्मूलन कायद्याचे
कलम त्याच पद्धतीने 338 आयपीसी प्रमाणे गुन्हा आपण दाखल करतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड आज सकाळी नागपूर मार्गे मुंबईला कॅबिनेट मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी निघाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सगळं सुरळीत झालं आहे, मी माझ्या कामकाजाला आजपासून सुरुवात करीत आहेत असं सांगितलं. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत वनमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले होते. यावर या विषयावर मला काहीही बोलायचे नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्याने यावर बोलताना मी लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये असे आवाहन केले होते, मात्र गर्दी जमली. नागरिक अजूनही गंभीरपणे कोरोनाला घेत नाही आहे, मात्र आजपासून मी माझ्या कामकाजाला सुरुवात करीत असल्याचंही ते बोलले. मी कालच जाहीर केलं आहे की मी आता सुरळीत माझं कामकाज चालू. उद्धव साहेबांची भेट कॅबिनेटमध्ये आता माझं रिचर शासकीय काम सुरू केलं. आणि काल पवारांनी बोलले होते की राजीन निगेटिव्ही, मला या संदर्भात काही बोलायचं काल गुन्हे दाखल झाले त्या गर्दी. लोकांनी कोरोना संदर्भात जागृत राहिलं पाहिजे ना, अजूनही सिरियसनेस नाही आहे म्हणून सर्वांना आभार आहे. वेळ झाली आहे आता एका ब्रेकची, भेटूयात ब्रेक नंतर. महाराष्ट्र का पहला और देश का छठा रोबोटिक रेस्टोरेंट अब नागपुर में, जहां रोबोट करेंगे आपको सर्व. साथ ही साथ मिलेगा इंडियन, चाइनीज और तंदूरी व्यंजनों का स्वाद और मजा. नागपुर का पहला ऐसा रेस्टोरेंट जहां रोबोट करेंगे आपकी खातिरदारी. स्वादिष्ट व्यंजनों के साथ उठाइए अंतरिक्ष की दुनिया का लुफ्त और बनाइए अपने लम्हों को और भी खास. रोबोट 2.0 रेस्टोरेंट के साथ हमारा पता इटर्निटी मॉल सेकेंड फ्लोर सीताबर्डी नागपुर. ब्रेक नंतर स्वागत, बघूयात पुढील बातम्या. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामो तालुक्यातील झाडेगाव येथे एकाच दिवशी तब्बल 155 कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने गावात जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. प्रशासनाने संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या झाडेगाव या 1428 लोकसंख्या असलेल्या या गावात कोरोनाची संख्या जास्त असल्याने निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. गावातील 11% नागरिक कोरोनाग्रस्त असून गावाचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलाय. गावात मागील 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पारायण सोहळा आयोजित केलेला होता, तेथूनच कोरोनाची सुरुवात झाली आहे. सुरुवातीला या ठिकाणीच्या 2 महिला कोरोनाग्रस्त निघाल्या. गावात ताप, सर्दी, खोकला सुरू झालाय. तेव्हा लोकांनी डॉक्टरांकडे धाव घेतली असता हा प्रकार समोर आलाय आणि गावात 155 रुग्ण आढळले, तर अजूनही 50 जणांचे अहवाल बाकी आहेत. गावात प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. झाडेगावमध्ये संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाला केलेल्या विनंतीनुसार त्यांनी 19 फेब्रुवारी रोजी कोविड चाचण्याचे आयोजन केले. त्यामध्ये त्यांनी 213 नागरिकांच्या चाचण्या केल्या. त्यामध्ये आज त्यांचे 141 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि गावातील लोकांनी इतर ठिकाणी केलेले 14 असा कोरोना झाडेगावमधील कोरोनाची रुग्णसंख्या ही 155 पोहोचली. 155 म्हणजे हा कोरोनाचा मोठा जेवढ्या छोट्या लोकसंख्येच्या गावामध्ये एक विस्फोटच आहे, एक हॉटस्पॉटच बनलेला आहे. आज आरोग्य यंत्रणा यांनी इतक्या चाचण्या केल्या नसत्या तर निश्चितच कोरोनाचा प्रादुर्भाव हा महाभयावक बघास मिळाला असता. आज आरोग्य यंत्रणा कसोटीने ग्राउंड लेवलला काम करत आहे, परंतु इतर ज्या यंत्रणा आहेत ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळे तालुका पातळीवरील जिल्हा पातळीवरील इतर विभागाने आज गावामध्ये निजंतुकीकरण करण्याचे काम करणे गरजेचे होते, परंतु इतर विभाग अकार्यक्षमपणे काम करून कोरोनावर संसर्ग रोखण्यासाठी कुठेही काम करताना दिसत नाही. या अशा परिस्थितीमध्ये मी प्रसारमाध्यमांना एक नम्र विनंती करतो, प्रसारमाध्यम व सामाजिक संघटना यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून झाडेगावातील कोरोनाचा जो संसर्ग आहे रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर
नियमावली करून कठोर नियम ठरवून कोरोनावर मात कशी केली जाईल, कोरोनाची साखळी कशी खंडित केली जाईल आणि कोरोना रुग्णासाठी योग्य तो उपचार त्यांना कसा उपलब्ध होईल यासाठी प्रशासन तळावरून तत्काळ पावले उचलले गेली पाहिजे। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये कोरोना या आजारामुळे रुग्णांचे मनोबल उंचावले पाहिजे, त्यांना या आजारातून बाहेर येण्यासाठी मनोधैर्य त्यांचे वाढण्यासाठी प्रशासन तळावरून विविध उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत। आज या निर्जंतुकरण न केल्यामुळे हा जो संसर्ग ह्या तालुक्या पातळीवर किंवा इतर गावी जाऊ नये यासाठी शासनाने त्वरित गावामध्ये निर्जंतुकरण करून इतर ज्या योजना आहेत ह्या तत्काळ करून झाडेगावमध्ये जी कोरोनाची साखळी आहे, जी भयावह परिस्थिती आहे, हे आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ पावले उचलावी। 18 तारखेला ग्राम झाडेगाव येथे एक पेशंट पॉझिटिव्ह आला आणि गावामधून एक तापाचे रुग्ण असल्याचं पण कळलं। त्याच्यानुसार आम्ही 19 तारखेला एक पथक पाठवून तिथे सर्वे आणि तापाच्या रुग्णाचं सर्वे आणि स्वॅब कलेक्शन केलं। 213 स्वॅब आपण त्या दिवशी कलेक्ट केले, पैकी 141 पॉझिटिव्ह आले। हे रुग्ण इतक्या संख्येने जास्त येण्याची तालुक्यातली गंभीर घटना आहे। त्याच्यानुसार आरोग्य विभागासोबत पंचायत महसूल यांनी आणि शीघ्र कृती दल स्थापन करून लगेच गावामध्ये आमच्या सर्वेक्षणाचं काम सुरू करून परत दुसऱ्या दिवशी 50 लाख घेतले, त्याचा रिपोर्ट अद्याप येण्यात। हे सर्व करत असताना गावामधल्या लोकांचं खूप सहकार्य झालं आणि गावातले ग्रामपंचायत आणि इतर लोकांच्या सहकार्यामुळे आम्हाला तिथे काम करणं जास्त चांगलं सोपं झालं। या निमित्ताने बाकी तालुक्यातील जनतेला सुद्धा मी एक आवाहन करू इच्छिते की आपण आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने जर गावागावात रुग्ण आले तर प्रशासनाला सुद्धा काम करणं थोडं कठीण होईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 5 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्यासह ताप, सर्दी, खोकला अशी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलंय। याबाबत खासगी डॉक्टरांनाही तापाचे रुग्ण आल्यास तात्काळ चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र काही नागरिक या आव्हानाला प्रतिसाद देत नसून डॉक्टरकडे जाणे टाळत मेडिकलमधून औषध घेण्यावर नागरिकांचा कल दिसून येत आहे। तर काही मेडिकल स्टोअरमधून देखील विना प्रिस्क्रिप्शन औषधं दिली जात आहे, त्यामुळे अनेकदा योग्य उपचार मिळण्यास विलंब होऊन नागरिकांच्या जीवावर बेतत आहे। आमच्या पण असं निदर्शनास आलं, म्हणजे जे काही महापालिका विविध उपाययोजना करते त्याच्या अंतर्गत जेव्हा आमच्या लक्षात आलं की किरकोळ औषध विक्रेते असतात त्यांच्याकडे काही रुग्ण डायरेक्ट जातात आणि त्यांना औषध गोळ्या मागतात आणि तसे दिले जातात, त्याच्यामुळे मग ते रुग्ण ते औषधं घेऊन स्पेशली तापाची औषधं घेऊन घरी बसतात आणि नंतर मग रुग्ण गंभीर होण्याची शक्यता असते। त्यामुळे आम्ही सर्व औषध विक्रेत्यांना नोटीस जारी केलेली आहे की अशा प्रकारचे जर विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कुणी औषध गोळ्या दिले तर त्याच्यावर कार्यवाही होईल आणि आमच्या या पत्राला अनुकूल प्रतिसाद FDA कडून पण मिळालेला आहे आणि त्यांनीही त्यांच्या पूर्ण औषध विक्रेत्या जे ठाणा सर्कलचं आहे त्यांना सांगितलेलं आहे, जसं आम्ही सांगितलं आहे तसं की विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन औषधं द्यायची नाही। तसंच आमच्या असंही लक्षात आलं की बरेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत जे रुग्णांना जे सहव्याधी असलेले म्हणजे कोमॉर्बिड ज्यांना हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, किडनी डिसीज आहे अशा रुग्णांना पण घरी ठेवतात, होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देतात, परंतु अशा रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज असते आणि त्याच्यामुळे आम्ही एक दोन खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना नोटीस पण काढलेली आहे की आपण रुग्णांना असा सल्ला न देता, होम आयसोलेशनचा सल्ला न देता त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या इच्छेनुसार भरती करावं, पण कारण अशा रुग्णांमध्ये दगवण्याची शक्यता जास्ती असते।
औरंगाबाद महानगरपालिकेने व्यापाऱ्यांकडून व्यवसाय परवाना घेण्याचे बंधनकारक केले आहे. आम्ही ज्या जागेत व्यवसाय करतो त्याचा महानगरपालिकेला व्यावसायिक दराने मालमत्ता कर भरतो, परत त्याच व्यवसायासाठी परवाना शुल्क आकारणे गैरकायदेशीर आहे. औरंगाबाद शहरातील सर्व व्यापारी यांचा निषेध म्हणून बंद पुकारत आहे. तसेच GST कायद्यातील जाचक अटी व तरतुदींचा निषेध करत शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी होणाऱ्या भारत बंदच्या आव्हानास औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा जाहीर पाठिंबा देत आहे. केंद्र सरकार GST माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. याविरुद्ध शुक्रवार दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी भारत व्यापार बंद मध्ये सर्व व्यापारी संघटनांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. परवाच्या 26 तारखेला कॅटने संपूर्ण व्यापाऱ्यांचा भारत बंद पुकारलेला आहे आणि ह्या भारत बंदला औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघामध्ये असलेल्या 72 विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ह्या बंदमध्ये औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ तसंच मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्ससुद्धा सहभागी आहे. आणि या बंदमागे मुख्य कारण आपल्याला मी सांगू इच्छितो, त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे GST बद्दलच्या जाचक अटींबद्दल. GST लागू होऊन बरेच दिवस झाले, परंतु GST एवढी नियमावली किचकट आणि कडक आहे की ती आम्हाला व्यापाऱ्यांना व्यापार करावा का आत्महत्या करावा अशा स्थिती आमच्या व्यापाऱ्यांच्या होऊ लागलेल्या आहेत. एखाद्याने मर्डर केल्यानंतर सुद्धा त्याला कोर्टामध्ये त्याची बाजू मांडायला त्याला संधी दिली जाते, परंतु इथे असं ठेवलेलं एखाद्या व्यापाऱ्याकडून त्यांच्या अकाउंटंटकडून किंवा त्यांच्याकडून चुकून कॉम्प्युटरचे बटन एकदम शिल्लक कमी जास्त झाल्याने, झिरो कमी जास्त झाल्याने त्या चुकीला पुन्हा सुनवाई नाही. यांनी असा नियम केला की त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे आणि त्याचप्रमाणे त्याची प्रॉपर्टी सीज करायची. एवढे अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना दिले तर याच्यात काळबेर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढा काय चुकीचा व्यापार करतोय, विविध प्रकारचे GST असेल, इन्कम टॅक्स असेल, स्थानिक कर असतील, हा व्यापारी बांधव करोडोचा व्यापार टॅक्स भरतो तरी सुद्धा त्याला अशी ट्रीटमेंट देणं हे फार चुकीची पद्धत सरकार करत आहे. जवळपास रेकॉर्ड ब्रेक 1,15,000 कोटी GST टॅक्स आपणच माध्यमाने प्रसिद्ध केलं, इतका मोठा रेकॉर्ड ब्रेक टॅक्स कोरोना नंतर सुद्धा एका महिन्यात जमा झालेला आहे. एवढा मोठा टॅक्स जमा होत असताना सुद्धा असं व्यापाऱ्याला ट्रीटमेंट देणं हे काही योग्य नाही आहे. आणि यासाठी आम्ही सर्व व्यापारी या विविध गोष्टीसाठी बंद करत आहोत. बऱ्याच गोष्टी त्यांच्या मिसमॅच झाल्या, तारखा ज्या आहे त्या दर महिन्याच्या नमूद केलेल्या आहे, मान्य करायलाच पाहिजे, काही सिस्टम असलं पाहिजे, परंतु त्यानंतर त्यातल्या चुकीच्या दुरुस्ती करायला, रिवाईज भरायला, वर्षातून एकदा रिवाईज रिटर्न भरायला राहिलं असं कळत न कळत ते भरायला एकदा संधी द्या. हां, त्यानंतर जर आमच्या व्यापाऱ्याची काही चूक निघली तर निश्चित त्याला शासन करावं. आणि असं आमचे शक्यतोवर व्यापारी करतच नाही, परंतु एक अर्ध्याचं एखादा हेतू पुरस्कार करत असेल तर त्यास काही कारवाई केल्यासुद्धा आमचं मना राहणार. नव्याने महानगरपालिकेने नवा कर आकारणी सुरू करतायत, त्याला आमचा औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा कडकडून तीव्र विरोध आहे की ऑलरेडीच आम्ही एवढ्या विविध प्रकारचे आपल्याला टॅक्सेस भरत आहोत. व्यापारी GST टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, GST टॅक्स भरतो, ते सुद्धा महापालिकेला सरकारच्या माध्यमातून येतं. स्थानिक आम्ही इथं आमच्या व्यापारी दुकानांच्या कमर्शियल टॅक्सेस भरतो, रोड टॅक्सेस, पाणीपट्टीचे हे सर्व टॅक्सेस भरत असताना पुन्हा हा नव्याने नवीन कर वन नेशन वन टॅक्स आपण म्हणत चाललेलो आहे. पण औरंगाबादच्या याच्यामध्ये फक्त व्यापारी सॉफ्ट टार्गेट, एक व्यापारी आणि अनेक कर अशी योजना आपली महापालिका लावू लागलेली आहे इथे, आणि त्याला आमचा तीव्र विरोध आहे. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.